दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील 1.5 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास देवरोड विकासनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरेखा सोनावणे या शुक्रवारी एका कार्यक्रमाहून घरी जात होत्या. विकासनगर येथून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1.5 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. काही मुलींनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मंगळसूत्र चोरणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देवरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण मोरे तपास करत आहेत.